महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी आबासाहेब बोगमरे. स्वानंद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. चर्चेत होणारच मनसे आमदार राजू पाटील यांनी आज डोंबिवली पूर्वेकडील देशमुख हाऊस येथील पाणी समस्येबाबत KDMC मुख्यालयात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंत्याची भेट घेत पाणी पुरवठ्याबाबत चर्चा केली आहे. पत्रकारांशी बोलताना ही समस्या निकालात निघेल असं स्पष्ट केलं. यावेळी आयुक्तांना का भेटले नाही या प्रश्नावर उत्तर देताना आमदार राजू पाटील यांनी सांगितले की आयुक्तांना आतापर्यंत 100 पत्र पाठवली, मात्र आयुक्त हे पत्र संबंधित विभागाला पाठवतात, तिथून काही उत्तरच येत नाही. त्यामुळे आयुक्तांकडे न जाता थेट संबंधित विभागात आपण गेलो. आतापर्यंत आयुक्ताकडे घेऊन गेलेले एकही काम झालं नसल्याने पुढच्या वेळेस येताना आपण आता दाढी लावून येणार असा टोमणा यावेळी लगावला. आमदार राजू पाटील यांच्या वक्तव्याचा रोग नेमका कोणाकडे होता याची आता जोरदार चर्चा KDMC आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हे मी परवा देशमुख होम या परिसरात ज्या 8-9 सोसायटी आहेत तिथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत तर परवा भेट द्यायला गेलेलो आणि तिथले काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत जे सहज सॉल्व होऊ शकतात आणि तिथे पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो असं आम्हाला त्या दिवशी दिसण्यात आलं. म्हणून आज इथे पाठक साहेबांची पाणी खात्याच्या त्याची भेट घ्यायला आलेलो आणि त्यांना काय काय ज्या गोष्टी करण्यासारख्या त्या आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. मला वाटतं लवकरच त्या गोष्टींची पूर्तता होऊन तिथे पाणी पुरवठा सुरळीत होऊन जाईल. पण आयुक्तांची भेट तुम्ही न घेता डायरेक्ट खालच्या अधिकारी नाही, आयुक्तांना कसं आहे आम्ही 100 लेटर दिले असेल आतापर्यंत, ते त्या खात्याकडे पाठवतात आणि तिकडनं काय उत्तर येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यापेक्षा इथे जाऊन कामं तरी होतील, त्या एक आशेने आलेले बघूया आता नवीन पद्धतीत तरी कामं होतात त्या. म्हणजे आयुक्तांकडनं कामं होत नाही असं दिसत तर नाही, माझं तर एकही काम झालं नाही आतापर्यंत. पुढच्या वेळेस येताना मी बहुतेक दाढी लावून येणार, तेव्हा तरी कामं होतात का बघेन, परंतु सध्या तरी आमची काही कामं तिकडनं होत नाही. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.